समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाविकास आघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीज टंचाईतून पुन्हा एकदा समोर आला आहे शेतकरी व सामान्य जनतेची सहानुभूती मिळवण्याकरिता कोळसा टंचाईचे खोटे कारण पुढे केले जात असल्याचा जा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला राज्यात कोणतीही वीज निर्मिती केंद्र कोळसा अभावी बंद नसल्याचे वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत असून ढिसाळ कारभार व मागणीच्या वेळेत पुरेशी वीज निर्मिती करण्यातील नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातील वीज टंचाईला कारणीभूत असल्याचे आमदार विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतील टक्केवारी कमाई करताच हा कृत्रिम वीज टंचाईचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले केंद्र सरकारने वीज खरेदीच्या दरावर मर्यादा घातल्याने हितसंबंधी यांचा जळफळाट सुरू असून दलालीतील टक्केवारी घटल्यामुळे अधिकाधिक वीज खाजगी स्त्रोत्राकडून खरेदी करण्याकरिता वीज टंचाई भासून सामान्य जनता उद् उद्योग क्षेत्र आणि शेतकऱ्यास वेटीला धरले जात आहे अशी टीकाही आमदार विखे पाटील यांनी केली कोशाअभावी विजेटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी अशी मागणी ही त्यांनी केली अगोदर विजेअभावी शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी शे आणायचे मग कर्जबाजारी होणे भाग पाडायचे ही आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका कर्जमाफीच्या कोरड्या घोषणेतूनच समोर आली आहे खोटी सहानुभूती दाखवत त्यांच्या भावनांशी खेळत राजकारण करायचे असा हीन डाव जनतेच्या लक्षात आला आहे ऐन उन्हाळ्यात विजेची समस्या निर्माण करून जनतेच्या भावनाशी खेळ सुरू केला संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा उद्रेक होईल व त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशाराही आमदार विखे पाटील यांनी दिला मार्च पासून ते जून अखेरपर्यंत विजेची मागणी वाढते हे स्पष्ट असतानाही औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांकरिता कोळशाचा पुरेसा साठा करण्याकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले कोळशाची कृत्रिम टंचाई भासून खाजगी क्षेत्राकडून चढ्या भावाने कोळसा खरेदी करत खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जपण्याकरिता गरीब ग्राहकांच्या किशात हात घालून सरकारने समस्याग्रस्त जनतेवर वीज टंचाईचे संकट लादले आहे शेतकऱ्यांना वेटीस धरण्यासाठी राज्यातील सुमारे दोन हजार मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती केंद्रे बंद ठेवण्यात आली असा थेट आरोप करतानाच कमी मागणीच्या काळात वीज निर्मिती केंद्राची देखभाल दुरुस्ती करणे शक्य असताना कमाल मागणीच्या काळातच अनेक वीज निर्मिती संयंत्रे बंद ठेवली आहेत यावरूनच वीज टंचाई निर्माण करून जनतेस वेटीस धरण्याचा कट स्पष्ट होत असल्याचे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले थकबाकीदारांना लोडशेडिंगचा फटका देणाऱ्या सरकारने आपल्याच कार्यालयाकडे वीज बिलाच्या थकबाकीचे आकडे सरकारने जाहीर करावेत अशी मागणीही त्यांनी केली वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी